परिवहनसाठी येणाऱ्या बजेटमध्ये भरीव रकमेची तरतूद करावी अशी मागणी परिवहन सभापती जय साळुंके यांनी केली आहे. परिवहन कर्मचारी आणि त्यांच्या समस्या भाजप नगरसेवक समोर मांडल्या. कर्मचाऱ्यांच्या थांबलेल्या वेतनासंदर्भात लवकरात लवकर आयुक्तांबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. येणाऱ्या काळामध्ये बजेट होणार आहे, एक चांगली भरीव रक्कम परिवहनासाठी तरतूद करावी, परिवहनसाठी एक सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, 200 कर्मचाऱ्यांना मनापाकडे कसे वर्ग करता येईल तो प्रयत्न करावे, स्क्रॅपमधील पैसे मेडिकलसाठी तरतूद करायचा प्रयत्न करावे अशी मागणी परिवहन सभापती जय साळुंके यांनी बैठकीत केली. यावेळी शिवानंद पाटील, नगरसेवक अमर पुदाले, विनायक विटकर, ज्ञानेश्वर कारभारी, बागले पटेल, शेठ परिवहनचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिवहन व्यवस्थापक 24 वर्ष झाले सक्षम नाही. परिवहन व्यवस्थापक साहेब एक चांगलं सक्षम दिलं तर घराची गाडी नीट चालू शकते असं वाटतंय. श्रीराम पवार हे ट्रेनी आहेत. आता परवा दिवशी जे विषय आपण पार्टी मिटिंग मध्ये पास केलाय की जे येणारे स्क्रॅपचे पैसे आहेत ते फक्त मेडिकलच्या साठी आपण ठेवू असे आपण केलं असताना सुद्धा आपण तिथं प्रेझेंटेशन आपल्या तिकडचे प्रशासन करू शकलं नाही. त्यामुळे तर इथं सक्षम एक अधिकारी आणि इच्छाशक्ती असणारे कार्यकर्ते किंवा नगरसेवक एक दोन तज्ज्ञ आणि परिवहनसाठी साहेब तुम्ही एक विशेष एक बैठक महापौर आणि आयुक्त तुम्ही मिळून राहा आणि पगारीसाठी तजवीज काहीतरी करून द्या आणि दर महिना एक पगार भेटली पाहिजे. आणि येणाऱ्या आपण नरेंद्र मोदींच्या ह्याच्यातनं संकल्पनेतनं स्मार्ट सिटीनं 50 बेसेस घेतो त्याचं बोजा आपला बऱ्यापैकी कमी होईल. मात्र यायला 2-3 महिने तोपर्यंत हे सांभाळलं पाहिजे. जसं आई म्हातारी होती किंवा बाप म्हातार होते त्यांना टाकून देऊ शकत नाही 91-92-95-80 हेच परिवहनचे कर्मचारी सोलापुराचं वैभव वाढत होते. तर जे म्हातारे झाले तर आयुक्त म्हणते की आता हे तुम्हाला सांभाळलं होत नाही, एका तासाभरात त्यांनी खासगीकरणाचा प्रस्ताव आणत आहे. हे असे सर्व गोष्टी आहेत. तुम्ही सभागृह नेते म्हणून तुम्ही प्रमुख आहेत त्याच्यामुळे तुम्ही तिथं लक्ष घातलं पाहिजे.